लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात उभारण्यात आलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या मागील बाजूस महात्मा फुले यांचे ऐतिहासिक आणि प्रसिद्ध अखंड विद्येविना मती गेली लिहिण्यात आलेले आहे। मात्र या अखंडातील एक महत्वपूर्ण ओळ विद्याविना शूद्र खचले मुद्दामून वगळण्यात आल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे करण्यात आलेला आहे। या अखंडतेशी झालेल्या छेडछाड प्रकरणी मनपा प्रशासनानं चौकशी करून दोषी अधिकारी तसंच ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षानं केलेली आहे। भारतीय कम्युनिस्ट पक्ष नाशिकतर्फे मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय। प्रदीप चौधरी यांनी शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्यामार्फत चौकशी करण्याबाबत कळवण्यात येणार असल्याचं आश्वासन यावेळी दिलेलं आहे। भाकपने यासंदर्भात आवश्यक ती दुरुस्ती करण्याची मागणी 2 दिवसांपूर्वी केली होती। या मागणीची दखल घेत मनपाने राज्य सरकारनं त्वरित कार्यवाही करत पुतळ्याशेजारील चुकीचे अखंड हटवले आहे। तथापि ही चुकीची घटना घडण्यामागे नाशिक महानगरपालिका प्रशासनाची गंभीर चूक असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाकपचे राज्य महासचिव राजू देसले यांनी केलेली आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्यासंबंधी जो मागे चुकीच्या पद्धतीने अखंड लिहिण्यात आलेला होता त्या संदर्भात आम्ही निवेदन अतिरिक्त आयुक्तांना दिलेलं आहे आणि त्यांच्या वतीने त्यांच्या थ्रू आम्ही शेतकऱ्याचा जो आसूड तो महात्मा फुलेंनी लिहिलेला ग्रंथ आहे तो आयुक्तांना देण्यात यावा अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। आयुक्तांनी तो वाचावा आणि त्याची पहिलीच जी सुरुवात आहे त्या ते या अखंडाने महात्मा फुलेंनी केलेलं आहे। त्यांचं पूर्ण जीवन, त्यांचं शिक्षणामध्ये कार्य, त्यांचं सत्यशोधकचं कार्य आणि त्यांचा जाती व्यवस्थेविरोधाचं जे कार्य आहे त्या सगळ्याचा सार या अखंडात त्यांनी दिलेला आहे असे अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि कुठेतरी त्याच्यातला जो सगळ्यात महत्त्वाची जी ओळ आहे ते काढून कुठेतरी समतेच्या विरोधात असणाऱ्या समरसता संकल्पनेला कुठेतरी वाव देण्याचं काम इथे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे। ते नेमकं कोणी केलं याची जबाबदारी निश्चित करण्याचं आश्वासन अतिरिक्त आयुक्त यांनी आम्हाला दिलेलं आहे। नाशिक महापालिका महाराष्ट्र शासनाच्या वतीने महात्मा फुले सावित्रीबाई फुलेंचं स्मारक मुंबई नाक्यावरती करण्यात आलं। सर्व शहराला महाराष्ट्राला अभिमान वाटावं अशा प्रकारची रचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। परंतु महात्मा फुलेंचा विचार त्यांच्या त्या स्मारकाच्या मागच्या बाजूला जो टाकलेला आहे त्यामध्ये जो अखंड आहे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथातला त्या मात्र त्याच्यात चूक केलेली आहे आणि त्यामुळे त्याच्या भावना संदर्भातलं निवेदन आत्ता आम्ही अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांना दिलेलं आहे आणि जी चूक केलेली आहे शूद्रविना वित्त खचले ही ओळ त्यांनी गाळलेली आहे या संदर्भात त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। महापालिकेचा खर्च याच्यावरती होणार आहे कारण भारतीय कम्युनिस्ट पक्षाने मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी जुनं असलेलं जे तिथं लावलेला संपूर्ण अखंड होता तो काढण्यात आलेला आहे त्याची दखल घेण्यात आली परंतु तो काढून झाल्यावरती आता नवीन त्या ठिकाणी पुन्हा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे। त्यामुळे ज्या संबंधित अधिकाऱ्यावरती ती जबाबदारी होती ती वाक्य पाहण्याची अखंडाची जबाबदारी दिली होती त्या अधिकाऱ्यावरती कठोर कारवाई करा असं निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला सूचित केलं आहे की आम्ही शहराचे अभियंत्यांचे बोलून कोणावरती जबाबदारी दिली होती त्याच्यावरती आम्ही त्याला विचारणा करू त्याच्यावरती कारवाई करू अशा प्रकारचं आश्वासन प्रदीप चौधरी यांनी दिलेलं आहे। जर त्याच्यावरती कारवाई झाली नाही तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करू आणि महात्मा फुल्यांचा हा विचार चुकीच्या पद्धतीने ज्यांनी लिहिला जी शब्द गाळले त्याचा आम्ही निषेध करतो। महात्मा फुले यांनी आपल्या कवितेतून समाजातील शूद्र अतिशूद्र आणि मागासवर्गीयांच्या शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीचं वास्तव दर्शन केलंय परंतु ही ओळ वगळून मूळ कवितेचा हेतूच नष्ट करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलेला आहे। हा प्रकार कोणाच्या दुर्लक्षामुळे घडला हे समोर येणं आवश्यक असल्याचं यावेळी म्हटलंय। या घटनेची त्वरित चौकशी करण्यासाठी एक विशेष समिती नेमून अखंडातील ओळ वगळण्यामागे दोषी असणाऱ्या व्यक्तींची जबाबदारी निश्चित करून कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी वगळलेली ओळ समाविष्ट करून अखंडाची दुरुस्ती करावी अशा मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहे। यावेळी भाकपचे शहर सचिव तलाश शेख उपस्थित होते। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।